मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आजचं लेक्चर अंकगणिताचं नाहीये, बुद्धिमत्तेचं आहे. ओके, वरती चुकून या ठिकाणी झालेलं आहे. बौद्धिक चाचणी किंवा बुद्धिमत्ता यातील तर्क आणि अनुमान नावाचं एक टॉपिक आहे. तर्क आणि अनुमान एक प्रश्न पक्का आहे, जो की आपल्याला वेन आकृत्यांच्या सहाय्याने सोडवायचा आहे. टॉपिकचं नाव काय? तर्क आणि अनुमान. पण आपल्याला प्रश्न कशाने सोडवायचे आहे? वेन आकृत्या काढून आपल्याला सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. एकदम सोप्या पद्धतीने आज तुम्ही या ठिकाणी हे शिकणार आहात, झटपट शिकणार आहात. सगळ्यात महत्वाचं, कमी वेळेमध्ये तुम्हाला हे प्रश्न सोडवता आले पाहिजे. पोलीस भरती असू द्या, तलाठी असू द्या, एमपीएससीच्या विविध एक्झाम असू द्या, टीसीएस पॅटर्न, आयबीपीएस पॅटर्न, दोन्हीमध्ये सुद्धा तुम्हाला तर्क आणि अनुमानावर प्रश्न आहेत आणि आपल्याला आज ते बघायचे. चला सुरुवात करूया. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बघा आपण जे पुस्तक वापरतोय स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 812:1 आणि 812:2 आपण या ठिकाणी वापरतोय. सगळ्यांना आवाज येतोय, मला एकदा सांगा. पटपट पटपट लाईक करा, शेअर करा, पटापट उत्तर तुम्हाला द्यायचे. वही पेन घेऊन बसा, वही पेन घेऊन या ठिकाणी तुम्हाला बसावं लागणार आहे. कारण की त्याच्याशिवाय नाही, त्याच्याशिवाय नाही. खालील काही विधानं आहेत, त्यांचे निष्कर्ष अनुमान दिलेले आहे, तर योग्य निष्कर्ष असणारा पर्याय शोधा असं तुम्हाला म्हटलेलं आहे. बघा तुम्हाला आहे ना, आधी हे विधान वाचायचे, नीट वाचायची विधान. काही खुर्च्या टेबल आहे, सर्व फर्निचर टेबल आहे. आधी विधान नीट वाचायची. तुम्हाला एकदम सुरुवातीला आधी बेसिक सांगतो याचं. इथे काय म्हटलं? काही म्हटलंय, इथे काही. आणि इथे काय म्हटलं? सर्व म्हटलं. या शब्दांकडे लक्ष द्यायचं. निष्कर्ष काय? काही फर्निचर खुर्ची आहे आणि काही टेबल खुर्ची आहे. मित्रांनो असं वाचून तुम्हाला काही कळणार नाही, तसं कळवूनही घ्यायचं नाही आपल्याला. आपल्याला सरळ काढायची याची आकृती, आपल्याला सरळ याची काय काढायची? आकृती काढायची आहे. तुम्हाला ते समजून घ्यायचं. काही खुर्च्या टेबल आहेत. मित्रांनो या कसं लिहिणार तुम्ही माहिती? या काही खुर्च्या आहेत आणि काही खुर्च्या टेबल आहे. म्हणजे समजा एवढ्या खुर्च्या ज्या आहे, एवढ्या टेबल आहे, म्हणजे याला तुम्ही म्हटले खुर्च्या, याला तुम्ही म्हणले टेबल. बरोबर आहे? हे टेबल, या खुर्च्या आणि सर्व फर्निचर टेबल आहे असं तुम्हाला म्हटलेलं आहे. सर्व फर्निचर टेबल आहे म्हणजे मित्रांनो फर्निचर हे टेबलाच्या मध्ये जाणार आहे. आता इथे काय तयार होतं माहिती का? सर्व फर्निचर टेबल आहे. मग हे सर्व फर्निचर तर टेबल आहे, पण ते फर्निचर या खुर्च्यामध्ये जातात की नाही जातात हा एक प्रश्न आहे ना. कारण ती फर्स्ट स्पष्ट केलेली नाही. म्हणजे तुमची एक आकृती अशी तयार होते, दुसरी आकृती काही खुर्च्या टेबल आहेत, खुर्च्या टेबलचं तर झालं, आणि दुसरं म्हटलं की सर्व फर्निचर टेबल. इथे सर्व फर्निचर टेबल म्हटले म्हणजे बघा, एका ठिकाणी फर्निचर तुमचं खुर्च्यामध्ये घुसलं, एका ठिकाणी नाही घुसलं, इथे घुसलं, इथे नाही घुसलं. या दोन आकृत्यांवरून तुम्हाला उत्तर येतं. दोन आकृत्या, दोन पद्धतीच्या वेन आकृत्या तुम्हाला काढायचे. एक दोन सुरुवातीत झालं की नंतर तुम्हाला सोपं. खाली काय दिलं? निष्कर्ष एक योग्य, दोन योग्य, दोन एको दोन योग्य, योग्य एको दोन अयोग्य. प्रश्न क्रमांक तुमच्यासाठी महत्वाचा आहे. मित्रांनो पहिलं काही फर्निचर खुर्च्या आहे असं म्हटलंय. मित्रांनो याच्यानुसार जर गेलो आम्ही, याच्यानुसार तुम्ही म्हणू शकता की यस, पहिलं तर पहिल्या याच्यानुसार बरोबर आहे. इकडे या काही फर्निचर खुर्च्या आहेत का? इथे तर अजिबातच नाहीये, इथे चुकतंय. आमचं दोन्ही ठिकाणी बसलं पाहिजे. एखाद्याचे जर दोन आकृत्या तयार होत आहेत, दोन्ही ठिकाणी बसलं पाहिजे. जर नसल बसेल तर आमचं ते चुकलं. काही फर्निचर खुर्च्या याच्यानुसार चुकलं, मग आम्ही याला चुकल देतो डायरेक्ट. काही टेबल खुर्ची आहे, बघा इथे म्हटलं काही टेबल खुर्ची आहेत, इथेही म्हटलं काही. जर काही खुर्च्या टेबल आहेत तर काही खुर्च्या टेबल असणार, काही खुर्च्या टेबल आहेत तर काही टेबल खुर्च्या असणार. एकमेकाच्या विरोधात असेल ती 100% बरोबर असतं, लक्षात घ्या या ठिकाणी. कारण इथे बघा ना, काही खुर्च्या टेबल आहेत म्हणजे काही टेबल खुर्च्या. इथे सुद्धा हा हा भाग, इथे दोन्हींचा मिक्सिंग बरोबर येतो. इथे हा भाग जो आहे तो येतो आहे, म्हणजे तुमचं या ठिकाणी दोन नंबरचं विधान बरोबर. फक्त दोनच बरोबर आहे, पण उत्तर तुमचं दोन आलं पाहिजे. किती जणांचं येत आहे? दोन. हाय हॅलो, बस झालं. आता मला उत्तर उत्तर द्यायचे पटापट पटापट. यस यस यस. चला लाईक करा, शेअर करा. आताच स्टार्ट झालंय, पहिलाच प्रश्न आपला चालू आहे. ओके रणजितजी, पटापट लाईक शेअर सबस्क्राईब. पुढे जातो मी पुढचा प्रश्न, आणि असे आपण खूप सारे प्रश्न घेणारे आहात. परफेक्ट सगळे टाईप तुमचे परफेक्ट होणार आहे आज, तर्क आणि अनुमानावरचे. पुढे चलो. काही पुस्तकं फोटो आहेत, कोणताही फोटो रंगीत नाही. बघा आणि खाली म्हटलं मग कोणतेही पुस्तक रंगीत नाही, काही फोटो रंगीत आहे. मी तर म्हणतो तुम्ही ना निष्कर्ष वाचायच्या आधी ना वेन आकृत्या काढायचे. मी तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी डायरेक्ट शॉर्टकटवर घेऊन जातोय.
काही पुस्तकं फोटो आहेत तुम्हाला म्हटले, म्हणजे बघा हे काही पुस्तकं या ठिकाणी आहेत, हे काही पुस्तकं फोटो आहेत. बघा याला मी पुस्तकं म्हटलो, याला मी फोटो म्हटलो, काही म्हटलंय ना, मग इथे इथे या असं आलं पाहिजे, गुंतलं पाहिजे एकमेकामध्ये थोडं तरी. ओके, तर तिथे झालं. दुसरं काय म्हटलं, कोणताही फोटो रंगीत नाही, म्हणजे हा फोटो कोणताही जो आहे का तो रंगीत नाही, हे रंगीत आहे पण कोणताही फोटो रंगीत नाही, याला असं फुंकून टाका, बस असं मांडणी करा. अशी मांडणी झाली की मग या निष्कर्षाकडे आणि नंतर मग फायनल उत्तराकडे आपण येणार आहोत. लक्षात घ्या, इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. आता मग काय म्हटलंय, कोणतंही पुस्तक रंगीत नाही असं म्हटलंय. मित्रांनो, आता इथे जर बघितलं तुम्ही, आता हे तुम्ही म्हणता इथे पुस्तके इकडे रंगीत आहे, मग तर कोणतंही पुस्तक रंगीत नाही याचं पण असं डायरेक्टली आपण म्हणू शकत नाही रंगीत आहे की नाहीये, कारण की याचा कोणताही संबंध दिसत नाही मित्रांनो, त्याच्यामुळे हे चुकून जातं. अशा पद्धतीचं आलं की ते चुकलंच पाहिजे, कारण की पुस्तकाचा रंगीतचा काही संबंधच नाही, त्याला नाही म्हणू शकत नाही आम्ही, होई म्हणू शकत नाही, त्याच्यामुळे ते चुकलं, त्याला कोणताही प्रूफ नाहीये. काही फोटो रंगीत आहे, आता इथे काय म्हटलं, सरळ म्हटलं इथे की कोणताही फोटो रंगीत नाही, आणि मग काही फोटो रंगीत कसं का म्हणणार तुम्ही, अजिबातच नाही, हे तर चुकतच. इथे तुम्हाला फुली दिलेली आहे मित्रांनो, दोन्ही विधानं अयोग्य या ठिकाणी येत आहेत. डी नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे, डी नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे, दोन्हीही अयोग्य या ठिकाणी आहेत. जमताय, जमताय, चला पुढे. अजून सोडव, याला उपाय एकच आहे सोडवणे, जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणे हा एकच उपाय या ठिकाणी आहे. बघा, सर्व खेळ आउटडोअर आहे, सर्व आउटडोअर इनडोअर आहे. मित्रांनो, खाली निष्कर्षही दिले, सर्व खेळ आउटडोअर आहे, काही इनडोअर आउटडोअर आहे, पण मी तुम्हाला काय सांगितलं, हे खालचं वाचायचंच नाही, फक्त हे वाचायचं ना, आधी वेन आकृती काढायची, बस वेळ वाचवा, वेळ वाचवा, कमी वेळेमध्ये आपल्याला या ठिकाणी कार्यक्रम वाजवायचा. पहिलं काय म्हटलं, सर्व खेळ आउटडोअर आहे, म्हणजे सर्व खेळते का, हे समजा या ठिकाणी खेळ आहे आणि हे सर्वच्या सर्व आउटडोअर आहे. बघा, याला आम्ही आउटडोअर साठी याला आम्ही म्हणणार आउटडोअर, या बाहेरच्या गोलला आम्ही आउटडोअर म्हणणार. आता सर्व आउटडोअर हे इनडोअर आहे असं म्हटलेलं आहे, सर्व आउटडोअर हे इनडोअर आहे असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, सर्व आउटडोअर हे इनडोअर आहेत. मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या समोर इनडोअरचा एक तक्ता येऊन गेला, इनडोअर झालं तयार. आता सर्व खेळ आउटडोअर आहे असं पहिलं विधान या ठिकाणी केलेलं आहे, सर्व खेळ आउटडोअर आहे असं पहिलं विधान केलेलं आहे. बघा, हे खेळ त्याच्यात येत आहेत, इनडोअरही त्याच्यात येत आहेत, पहिलं विधान तर बरोबर येत आहे. काही इनडोअर आउटडोअर आहेत म्हटलं, काही इनडोअर आउटडोअर आहे म्हटलेलं आहे. यस, जर या ठिकाणी काय म्हटलं, सर्व आउटडोअर जर इनडोअर असेल तर काही, सर्व आउटडोअर जर इनडोअर असेल तर काही इनडोअर आउटडोअर असतं. सर्वच्या ठिकाणी इथे काही आलंय तुम्हाला याच्यावरूनही दिसतंय, दोन्ही विधानं तुमची बरोबर येत आहे, एक आणि दोन दोन्ही बरोबर येत असेल तर समजायचं आपल्याला समजलेलं आहे. त्यांचा थोडाफार सराव आहे, त्यांना इथे काहीच अडचण येणार नाही. ज्यांना थोडस नवीन वाटतंय त्यांना थोडस पहिले दोन चार उदाहरण झाले की लक्षात येईल, पुढचं आणखी एकदम याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने येऊ. बघा, आता सर्व पक्षी काळे आहे. मित्रांनो, सर्व पक्षी म्हटलं ना तुम्हाला लिहायचं कसं आधी, बघा हे पक्षी आहे आणि हे सर्वच्या सर्व काय काळे, बघा हे सगळे मध्ये येणार, हे सर्वच्या सर्व काळे पहिलं झालं याच्यानुसार. दुसरं, कोणताही काळा पांढरा नाही. बघा, हा कोणताही काळा पांढरा नाही म्हटलंय, तुम्हाला कसं लिहावं लागलेला, तुम्हाला मी याच्या आधी एक घेतला याच्यावर उदाहरण, कोणताही काळा पांढरा नाही, ते पांढरा लिहून घेतलं वेगळं आणि तो असं याच्याशी जोडला आणि तो नाही असं म्हटलं आम्ही, याला कोणताही काळा पांढरा नाही अशा पद्धतीने मांडणी झाली पाहिजे. एवढी मांडणी आधी करून घ्या आणि मग उत्तराकडे जा, मग निष्कर्षाकडे जा. तुम्हाला पहिलं काय म्हटलं, कोणताही पक्षी पांढरा नाही, दुसरं म्हटलं कोणताही पक्षी काळा नाही. उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे, तुम्हाला मी टेक्निक या ठिकाणी देऊन दिलंय. बघा, पहिलं काय म्हटलं, कोणताही पक्षी पांढरा नाही. बघा, पहिलं काय म्हटलं, हे बघा हा पक्षी याचा या पांढऱ्याशी डायरेक्टली संबंध आहे का, बघा याचं टच झालंय का, नाही झालंय. कोणताही पक्षी पांढरा नाही, पहिलं विधान योग्य या ठिकाणी येणार आहे, पहिलं विधान योग्य येणार आहे. हा, कोणताही पक्षी काळा नाही म्हटलंय, बघा इथे पण काळ्याला टच झालं, शेट काळ्याला टच झालं. कोणताही काळा पांढरा नाही असं जरी म्हणत असले तुम्ही, कोणताही पक्षी हा काळा नाही असं म्हटलंय इथे इथे, सॉरी, सर्व पक्षी जर काळे असेल तर या ठिकाणी कोणताही पक्षी काळा नाही असं तुम्ही म्हणूच शकत नाही, असं तुम्ही म्हणूच शकत नाही. इंटरेस्टिंग प्रश्न या ठिकाणी आहे, कोणताही पक्षी काळा नाही. बघा, सर्व पक्षी काळे आहेत, तर तुम्ही जर म्हटले कोणताही पक्षी काळा नाही तर हे 100% चुकतंय ना शेट, आणि सगळे सगळे काळे, मग तुम्ही कसं म्हणणार कोणताही काळा नाही, 100% चुकतंय विधान. इथे विधान एकच बरोबर येतंय, निष्कर्ष एक या ठिकाणी बरोबर येतो आहे.
चार नंबर उत्तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं या ठिकाणी इंटरेस्टिंग आहे महत्त्वाचं आहे। पुढे आपण जातोय बघा आता हा प्रश्न तुमच्यासाठी काही कप प्लेट आहेत सर्व प्लेट चमचे आहे बघा काही कप प्लेट आहे सर्व प्लेट चमचे आहे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर आलं पाहिजे मला मांडणी कशी कराल वही पेन किती जणांकडे मला आधी सांगा ज्याच्याकडे वही पेन आहे त्याला ते उत्तर जमेल मला इकडे डोकंच लावायचं नाही मला शब्दांमध्ये खेळायचंच नाही मला फक्त आकृत्यांमध्ये खेळायचं आहे मी टेक्निकच तुम्हाला ट्रिकच शिकवायला आलो फक्त आकृत्या मांडणी शिकवायला आलो ज्याला ते जमलं त्याला जमलं या शुभमजी बरोबर सांगतायत काही कप प्लेट आहे बघा पाच नंबरचा प्रश्न एकदम सोप्या मधला या म्हणजे इथे हे काही कप आहे बरोबर आहे मोठी आकृती काढतो काही कप हे प्लेट आहे असं म्हटलंय काही कप हे प्लेट आहे ओके काही कप हे प्लेट आहे सर्व प्लेट चमचे आहे आता सर्व प्लेट या सगळ्याच्या सगळ्या प्लेटी काय माहिती का चमचे आहे अशी आकृती जमते किती जणांची आली आकृती मला सांगा ज्याला आकृती जमली त्याचं उत्तर बरोबर आलं मी सरळ सांगतो तुम्हाला ज्याला हे जमलं ना काही कप प्लेट आहे मग काही म्हटलं की तुम्हाला ही आणि ही अशी थोडीशी गुंतलेली आली पाहिजे सर्व म्हटलं की त्याला मध्ये टाकायचं आणि त्याच्यावरून मग तो सर्वला टाकायचं सर्व प्लेट म्हणजे या सर्वच्या सर्व प्लेट काय आहे चमचे आहे मग चमचे बाहेर हे किती जणांना जमतं येतंय आलंय सिंधूजी गायत्रीजी सनीजी ममताजी शुभम भाऊ दीपालीदाई यस येत आहेत बरोबर येत आहेत आता जाऊ आम्ही आता आमच्या निष्कर्ष सगळे आम्ही या ठिकाणी जाणारे आमचा निष्कर्ष या ठिकाणी बरोबर येतो का बघणार आहे पहिलं सर्व चमच्या प्लेट आहे आता जर सर्व प्लेटी चमचे आहे या सगळ्याच्या सगळ्या प्लेटी काय हो चमचे आहे सगळ्या चमचे प्लेट येईल का नाही काही चमचे प्लेट आले पाहिजे होते सर्व नाही येणार पहिलं तर चुकलं शेटी ते सर्व चमचे प्लेटला कसं लागलं माहिती का आधी येते चमचे आणि मग या सगळ्या प्लेट असं असतं तर मग हे असं होतं तसं नाही येते हा दुसरं काय म्हटलं काही चमचे कप आहे आले नाही चमच्या या कपामध्ये घुसलं ना शेट याची शेपूट घुतली ना इकडे नाही काय घुतली काही चमचे कप आहे घुतली शेपूट हे कप आणि चमच्याची शेपूट घुतली आहे शेपूट जर घुतली आहे ना मग त्याला आम्ही काही म्हणणार पण दुसरं बरोबर येणार निष्कर्ष दोन योग्य या ठिकाणी आहे पाचचं उत्तर बी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे उत्तर द्यायचं आहे पुढे मी जातोय कोणते मशीन हिरवे नाही सर्व हिरवे कंदील आहे बघा थोडं खाली येतो व्यवस्थित तुम्हाला आता इथे तुम्हाला सोडवता आलं पाहिजे कोणतंच मशीन हिरवं नाही कसं लिहिणार तुम्ही याला सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणतंच मशीन हिरवं नाही म्हणजे मित्रांनो तुम्ही सरळ येणार इकडे हे मशीन आहे समजा आणि इकडे हिरवं आहे हे दोन्ही वेगवेगळे कोणतंच मशीन हिरवं नाही असं तुम्ही त्याला वेगवेगळं लिहून टाकणार सरळ सरळ आणि दुसरं काय म्हटलं सर्व हिरवे कंदील आहेत काय म्हटलं सर्व हिरवे कंदील आहेत म्हणजे याला या हिरव्याला कंदिलाने गुंडाळलं आणि तुम्हाला याचं काय केलं याला इथे खुली मारून टाकली की कोणतंही मशीन हिरवं नाही पहिलं अशा पद्धतीने जमतं पहिलं असंही जमतं दुसरं तुम्ही असंही करू शकतात तुमच्या समोर अशी वापरू तयार होते याच्यात काय माहिती का कोणतंही मशीन हिरवं नाही तुम्ही असंही करणार ही कोणतंही मशीन हिरवं नाही हिरवं मशीन नाही असं तुम्ही म्हटले आणि दुसरं म्हटलं सर्व हिरवे कंदील आहे मग हे सर्व हिरवे हे सर्व हिरवे कंदील हे मशीनला मध्ये घेऊन टाकणार तुम्ही याचा मशीन आणि हिरव्यामध्ये गेले मशीन आणि हिरव्यामध्ये गेले पण हिरवं मशीन नाही आहे इथे पुन्हा कोणा अशा दोन पद्धतीची आकृती तयार होतात हा प्रश्न थोडा आणखी थोडं किचकट लेवलचा आहे पण याचं उत्तर आम्हाला आलं पाहिजे बस या दोन आकृती याच्यात तयार होऊ शकतात ही संभाव म्हणजे ही संभावना याच्यात आहे ही दुसरी ही लक्षात घ्या ही जर तुम्हाला कळाली तर मग तुमचं या प्रश्नाचं उत्तर जमतं सहा नंबरचा प्रश्न आहे तुमचं उत्तर काय तुम्हाला सांगा पहिलं काय म्हटलं कोणतंही मशीन कंदील नाही मित्रांनो कोणतंही मशीन कंदील नाही इथे काय म्हटलं तर कोणतंच मशीन हिरवे नाही म्हटलंय कंदील नाही असं म्हटलेलं नाहीये त्याच्यामुळे हे विधान चुकतंय कोणतंही मशीन हिरवं नाही असं म्हणतंय कंदील नाही असं म्हटलंय का नाही त्याच्यामुळे हे चुकलं सर्व मशीन कंदील आहे असं म्हटलंय आता सर्व मशीन कंदीलला कसं यायला लागलं यायला लागेल माहिती का मशीन असं मध्ये आलं पाहिजे त्याला बाहेर कंदीला नाही असं घेरलं पाहिजे तरच येतो उत्तर बरोबर तसं आहे का तर इथे इथे हिरवं घुसून गेलं मध्ये त्याच्यामुळे इथे सुद्धा हे विधान सुद्धा चुकतंय सर्व मशीन कंदील आहे हे सुद्धा चुकतं आहे मित्रांनो इथे दोनही विधानं या ठिकाणी अयोग्य येत आहेत सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एक आणि दोन दोन्ही अयोग्य येत आहेत एक आणि दोन दोन्ही अयोग्य येत आहेत जमतंय का टीईटीचं घेतलं ना शेठ विनायकजी याच्या आधी टीसीएस पॅटर्न आयबीपीएस पॅटर्नचे प्रश्न आपण घेतले ते बघून घ्या टीईटीवाल्यांनी तलाटीवाल्यांनी पोलीस भरतीवाल्यांनी नवीन स्वरूपाचे प्रश्न आपण आज घेतले सगळ्यांनी ते बघा कळेल तुम्हाला कशा पद्धतीचा अभ्यास करायचा आणि उद्या सकाळी 8 वाजता 8 AM ला लाईव्ह येणारे आपण
चालू घडामोडीचे एकदम लेटेस्ट मधले म्हणजे मागच्या 2 महिन्यातले 25 प्रश्न आपण बघणार आहे. जबरदस्त असे 25 प्रश्न नाही, 25 मुद्दे बघणार आहे आपण, 25 पॉईंट. कारण काय प्रश्न उत्तर भरपूर झाले, पण काही जणांचं म्हणणं की पॉईंट आम्हाला व्यवस्थित समजून सांगा. मस्त चित्ररूपामध्ये आपण बघणार आहे उद्या सकाळी. ओके, उद्या सकाळी या ठिकाणी आहे. भरतजी थोडस कसं आहे, थोडस थांब, हे करा राव, थोडस थांबा रे, थोडं लक्ष दे रे बाळ्या बावळ्या. निव्वळ हे असं एखादं आहे ना, उठतं अचानक येतं, एक कमेंट करतो निघून जातो, पळतो, बघा पळलं केली कमेंट त्याने म्हणली. निव्वळ काहीतरी इथे बघा, तुमच्या समोर पुढचा मुद्दा आहे. काही बगळे कावळे आहेत, बघा काही बगळे कावळे आहेत आणि काही कावळे राजकारणी आहेत. तुमच्या समोर डायरेक्टली या ठिकाणी 2 विधानं आहेत आणि खाली ऑप्शन आहे, काही बगळे राजकारणी आहेत, काही बगळे राजकारणी नाही. मला जोपर्यंत मी वेनवाकृत्या काढत नाही का, तोपर्यंत मी या खालच्याला डोकंच लावत नाही. कशाला डोकं, बिनकामाचं हे करायचं, हा डोकं तिथे आपलं खर्चच करायचं नाही. तुम्हाला आधी आकृत्या काढून घ्या, वेनवाकृत्या काढून घ्या, चला काढा. किती जण काढतात, किती जणांचं बरोबर येत आहे. हा सोपा टाईप आहे, हा सोपा टाईप आहे. बघा दोन्ही ठिकाणी जर काही काही आलं ना, तर तो एक सोप्यामधला टाईप असतो, हे डोक्यात ठेवायचं. दोन्ही ठिकाणी जर काही काही येत असेल तर ओके. बघा काही बगळे कावळे आहेत, काय म्हटलो मी, काही बगळे हे कावळे आहेत, काही बगळे कावळे आहेत आणि काही कावळे राजकारणी आहेत. सरळ आहे सेट, याच्या इतका सोपा प्रश्नच नाहीये, याच्या इतका सोपा टाईपच नाहीये. काही म्हणणंय कोणाचं, पटकन बघा उत्तरं देत आहेत. बघा सुदाम भाऊ, शीतलताई, राहुल भाऊ, योगिता ताई, दर्शन भाऊ, दीपाली ताई, वंदन वंदना ताई, शुभम भाऊ, पूजाजी, रोहित जी, यश यश, सुमित जी, उत्तर द्या. ते आलं एक, ते असं कधीतरी एखादी कमेंट करायची, चुकीची काहीतरी करायची, म्हणजे आपण अभ्यास करायला येत नाही पण पोरांना डिस्टर्ब करायचं, ते धंदे करू नका. हा पुन्हा सांगतोय, काही बगळे कावळे आहेत, काही कावळे राजकारणी आहेत. आता काय म्हटलं, काही बगळे राजकारणी आहेत. बघा आता काही बगळे राजकारणी आहेत असं आपण म्हणू शकतो का या आकृतीवरून? तुम्ही आकृत्यांचा अर्थही तुम्हाला लावायला शिकायचा आणि याला सराव लागेल. तुम्ही भाऊ शॉर्टकटवाले कार्यकर्ते असतील, त्यांनी इथे म्हणजे शॉर्टकट तर शिकतोय आपण, पण सर मला एकच उदाहरणामध्ये सगळं शिकवून टाका असं मी काही जादूगार नाही. जरी मी व्हिडिओचं टायटल टाकत असलो ना जादुई ट्रिक, ते फक्त टायटल आहे. तुम्ही म्हणाल जादूगार, जादूचे प्रयोग वगैरे आपल्याला येत नाही. हा इथे तुम्हाला नीट लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला आकृती बघायची, सोपा टाईप आहे म्हणून व्यवस्थित या ठिकाणी लक्षात घ्या. काही बगळे राजकारणी आहेत का, बगळ्यात राजकारणाचा डायरेक्टली संबंध येतोय का, नाहीये संबंधच नाहीये. बगळा इकडे, राजकारणी तिकडे, कावळामध्ये घुसला, हा कावळ्याने मध्ये चोच मारून दिली. ओके, पुढे पुढे काही बगळे राजकारणी नाही, काही बगळे राजकारणी नाही. बघा आता इथे काय म्हटलं, काही बगळे राजकारणी नाही. मित्रांनो, काही बगळे राजकारणी नाही असंही आपण डायरेक्टली म्हणू शकत नाही. मध्ये कावळा येऊन बसलाय आपण त्याला, म्हणजे हे जेव्हा मध्ये एक येत आहे ना, तेव्हा याला आहे किंवा नाही असं आपण दोन्ही नाही बोलू शकत. हे सुद्धा विधान चुकीचं येत आहे, हे सुद्धा विधान या ठिकाणी चुकीचं येत आहे. सॉरी पेन पडलं. हे सुद्धा विधान या ठिकाणी चुकीचं येत आहे. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. काय हे म्हणतायत, 6 नंबरचं चुकलं. एक किती जणांचं म्हणणं, 6 चुकलं. रिपीट करू आपण, चला हे झालं, हे झालं. एकदा लक्षात घ्या, 6 नंबरचा प्रश्न तुम्हाला माहित, थोडासा हटके प्रश्न होता पण मी त्याच्यावर घेतो. हे जमलं सगळ्यांना, दोन्ही आयोग येत आहेत. 6 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी पुन्हा एकदा. 6 नंबरमध्ये 2 पद्धतीच्या आकृत्या येतात, काही जण दुसऱ्या आकृतीकडे जात नाही. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी, या भारत भाऊला काढा रे, याला येडं दिसतंय, येडं दिसतंय. बघा या ठिकाणी मित्रांनो, कोणतंच मशीन हिरवं नाही, याला तुम्ही कशा पद्धतीने मांडणार तुम्ही? कोणतेच मशीन हिरवे नाही मित्रांनो. याला तुम्ही इथे हिरवा इथे मांडून घेतला, मशीन इथे मांडून घेतला, बस तुम्हाला अशा पद्धतीने मांडता येतं. हे हिरवा इकडे, मशीन इकडे, बस. हिरव्या तर मशीन जरी संबंध आहे का? नाही. कोणतेच मशीन हिरवे नाही. दुसऱ्यामध्ये सर्व हिरवे कंदील आहेत. बघा दुसऱ्यामध्ये काय म्हटलंय, सर्व हिरवे कंदील आहेत. म्हणजे हे जे सगळे हिरवे का, हे कंदील आहेत असं म्हटलंय. हे सर्व हिरवे काय, कंदील आहे. नीट लक्ष द्या, पुन्हा मग अर्धवट बघू नका. सर्व हिरवे कंदील आहेत. पहिली आकृती या पद्धतीची तयार होते, पहिली आकृती. पण सर्व मशीन हे हिरवे नाही असं म्हटलं. इथे सरळ सरळला असं तुम्हाला इथे फुली करून घ्यायची. पहिली आकृती अशी तयार होते, पण दुसरी सुद्धा याच्यामध्ये एक आकृती बनते. बऱ्याच जणांना ती मान्य नसणार मला माहिती आहे. पहिलं काय म्हटलं मी, की कोणतंच मशीन हे हिरवे नाही. हिरवे कोणतेच मशीन हे हिरवे नाही. बघा कोणतेच मशीन हे हिरवे नाही, सर्व हिरवे कंदील आहे. आता बरेच जण म्हणतील की सर्व हिरवे कंदील आहेत, याला असंच घेतलं पाहिजे. बघता
मित्रांनो याला आता इथे इथे काय म्हटलंय, कोणत्याच पासून हिरवे नाही हे बनलं, सर्व हिरवे कंदील आहेत, मी याला असंही घेऊ शकतो अशी आकृती येते हे लक्षात घ्या. हे चुकवणारे बरेच जणांना, त्याच्यामुळे मग काही जण कन्फ्यूज होत आहेत. ओके चला, महाराष्ट्र फेस्टिवल जी म्हणतायत सर तुम्ही खूप छान शिकवतात, अशा मुलांकडे दुर्लक्ष करा जे निगेटिव्ह कमेंट्स करतात, आपली तळमळ समजून घेण्यासाठी त्यांची पात्रता नाही. ओके धन्यवाद धन्यवाद. बघा इथे काय म्हणजे इथे तुम्हाला पहिलं काय म्हटलं, कोणतंही मशीन कंदील नाही, इथे कोणतंही मशीन कंदील नाही हे जे तुम्हाला म्हटलेलं आहे, कोणतेच मशीन हिरवे नाही असं म्हटलं होतं, कंदील नाही असं म्हटलेलं नाही, त्याच्यामुळे हे विधान चुकत आहे. दुसरं, सर्व मशीन कंदील आहे. मित्रांनो इथे सर्व हिरवे कंदील आहे असं म्हटलंय, सर्व मशीन कंदील आहे असं होतच नाही कुठे, लक्षात घ्या. दोन्ही विधान इथे चुकत आहेत. इथे उत्तर मी चार देतोय, तुमचं काही म्हणणं असेल मला त्याचं स्पष्टीकरण द्या, स्पष्टीकरण द्या. बघा दोन्ही विधान इथे अयोग्य येत आहेत. पुढे मी जातोय पुढचं. तुम्ही म्हणाल की मला गणित आणि बुद्धिमत्ता सर डिटेल मध्ये शिकायचं आहे, परफेक्ट शिकायचंय, प्रत्येक टॉपिक वाईज शिकायचं, अंकगणित बुद्धिमत्तेचा कोर्स आहे, एसटीआय आरसीपी एप्लिकेशनवर या ठिकाणी तुम्हाला हा कोर्स भेटेल, एमपीसी स्टडी पॉईंटवर भेटेल, खाकी वर्दी गर्दीतून वर्दीमध्ये यायचंय, फास्ट ट्रॅक बॅच नवीन बॅच सुरू केली आपण, फास्ट ट्रॅक बॅच नंबर 5 सुरू केली आहे एमपीसी स्टडी पॉईंटवर. एसटीआय आरसीपी अप्लाय चालू आहे, पण इथे एक नवीन बॅच सुरू केली, याच्यावर व्हिडिओज वगैरे अजून अपलोड होतील, 50% मटेरियल अपलोड झालेला आहे. सुजित जी म्हणतायत की सर खरंच आपण खूप जबरदस्त शिकवतात, मी आपले नेहमी व्हिडिओ बघते म्हणतात, म्हणजे त्यांच्या अकाउंटवर कोणी तरी बघताय. ओके तर या ठिकाणी कोर्सेस आहेत, चालू घडामोडीचा कोर्स आहे, चालक भरतीचा आहे, एस सिरीज आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. बघा पुढे, आता सर्व टी हे यू आहेत, कोणताही यू हा झेड नाही. तुम्हाला मी काय सांगितलं, माझी टेक्निक वेगळी आहे, तुम्हाला ही माझ्या टेक्निकनी घ्यायचं तर घ्या, माझं म्हणणे आधी आकृती काढून घ्या, नंतर निष्कर्षाकडे जा, आधी डोकंच लावू नका, कारण आपल्याला वेन आकृतीच्या माध्यमातून हे सोडवायचं नाही. एकदा जर तुम्हाला वेन आकृती भजवल्या ना, तर मग तुम्ही कुठेही जा, झोपेतून उठा, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे. 9 नंबरचा प्रश्न आहे, तुमची वेन आकृती माझ्या आधी काढा, चला तुम्हाला वेळ देतो, माझ्या आधी काढा तुमची वेन आकृती. तुम्हाला काय सांगितलं, सर्व टी यू आहे, तुम्ही काय करणार आधी, हे टी घेणार, हे सर्व टी जे आहे ते यू आहे, म्हणजे तुमचा यू हा बाहेर आला. एवढं सोपं हे जमलं की नाही मला सांगा, एवढं जमलं की नाही. आधी सर्व टी हे यू आहेत, दुसरं काय म्हटलं, कोणताही यू हा झेड नाही. हा जर यू हा झेड नाही म्हटलं ना भाऊ, शेट हे झेड बाजूला लिहून घ्या, अशी रेष मारून टाकून गुणाकार करा, बस जमलं. ही आकृती किती जणांची आली, अशी आकृती किती जणांची आली. सुनीलजी म्हणतायत सर युअर इफर्ट्स इज व्हेरी वेल, चला धन्यवाद. तुम्ही जीव तोडून मनापासून जो जिद्दीने आलाय, खरोखर मला बनायचंय सर, यांना मला तलाठी बनायचंय, पोलीस बनायचंय, आरोग्य विभागामध्ये झडपीमध्ये वनरक्षक मध्ये भरती व्हायचंय, जो अभ्यासासाठी आलाय का तो अभ्यासच करणार, तो सोडवणार काही ना, फालतू कार्यकर्ते ना अभ्यासासाठी येतच नाही, निव्वळ टाइमपास असतात. अशांनी येऊ नका, अशांनी बघूही नका. आणि तुम्हाला पुन्हा सांगतोय, जे कोर्स आहेत त्या कोर्सला प्रवेश घेण्यापूर्वी 10 वेळेस बघायचा, 10 वेळेस बघायचं, व्हिडिओज वगैरे सगळे बघायचे, आधीच तिथे नीट खात्री करायची, 1 रुपया वापस भेटणार नाही त्याच्यातला, किती एकही नाही. एखादा नंतर फोन करेल सर माझं झालं चुकून झालं, मला अचानकच लहर आली होती, आता मला व्हिडिओ बघायचा जीवावर आला, मला आता घरी जायचंय. इथे कोर्स घेताना पुन्हा सांगतोय, फीस इज नॉट रिफंडेबल, त्या ऍपचे नियम आहेत, ऍपशी माझा काही संबंध नाहीये, माझा आणि ऍपचा काही संबंध नाही, पुन्हा तुम्हाला सांगतोय. ओके ऍपचे मालक तिसरेचे, कंपनी चौथीचे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्या ऍपवर तुम्हाला सगळे नियम अटी त्याच्या डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, त्याच्यात एक तर फीस कोर्स खूप कमी आहेत, एसटी आरसीपी ऍप्लिकेशन मध्ये असेल किंवा एमपीसी स्टडी पॉईंट मध्ये असेल, तिथं तो व्यवस्थित डेमो बघा. अरे डेमो आहे तिथे, 25-25 लेक्चर दिले, त्याच्यामध्ये पीडीएफ दिले आहे डेमो, ते सगळं बघा, आवडलं तरच घ्या तिथे, उगाच घ्यायच्या नंतर मग पुन्हा फोन वगैरे लावायचा मेसेज करायचं चालणार नाही. हा पुन्हा सांगून ठेवतोय, पुन्हा सांगतोय. किरणजी म्हणतात की इतकं स्वस्त क्लास कुठेच नाहीये, अरे तरी नाटकं सुचणारे लय बाबा, काही ना फुकट भेटलं ना त्याची किंमत नसते, लय अवघड कार्यक्रम आहे, काय सांगू तुम्हाला. ज्याने 1 लाख फीस घेतली का त्याच्याकडे जायची ताकद नसते वा मागायला, पण ज्यांना 500 घेतली का त्याला चारदा म्हणतो भाऊ तू माझी 500 घेतली, याला माहिती अरे 500 कसा गरीब आहे, घेताना त्याने 500 घेतले म्हणजे याला आपण दबाव घेऊ, 1 लाखावाला याला माहिती आहे ती वापस गेलो तर आबत कवाल आपल्याला, हा अशी कार्यकर्ते लिया अवघडे. चला पुढे जातोय मी. सुदर्शनजी ऍप्लिकेशनवर पोलीस भरतीच्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये सगळ्या बाबी आहे, डिटेल आहे, डिटेल मध्ये ते सगळं शिकवलेलं आहे, तुमची तयारी पूर्ण होईल तिथे, फक्त तुम्ही सगळे लेक्चर बघितले पाहिजे. सर्व टी हे यू आहेत, कोणताही टी हा यू हा झेड नाही, चला उत्तर काय आलं मला सांगा, उत्तर काय आलं मला सांगा, याला पुसून टाकू आपण.
हे लाखाचं वगैरे आपलं काही विषय नाही त्याच्याशी, इतकं आपलं आपण लहान माणसं आहे. बरोबर आहे. 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुमचं काय येतंय मला सांगा. बघा पहिलं काय म्हटलं, कोणताही टी हा झेड नाही. भाऊ टीचा झेडचा काही संबंध आहे का? याचा शेपूट याच्या पर्यंत पोहोचलंच नाही हे शेपूट, इथपर्यंत काही संबंध नाहीये. पहिलं बरोबरच आहे. काही टी आहे झेड आहे, टी आहे झेड आहे वाटतं का तुम्हाला? काही संबंध की या गोलचा नाही मधल्या गोलचा? म्हणजे हे ना, हे इतकं सोपा टॉपिक आहे ना, याला फक्त डोकं आहे ना कामापुरतं लावायचं ना, जास्त डोकं लावायचं याला, जास्त उशीर दाखवायची नाही. ओके मित्रांनो, या ठिकाणी दुसरं विधान चुकीचे, फक्त अविधान योग्य आहे, फक्त एक योग्य आहे. 9 उत्तर लक्षात ठेवा. ओके पुढे जातोय मी, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी 10 नंबरचा प्रश्न आहे. चला आता हा हा बघूया किती जणांचा बरोबर येतो. काही पिन क्लिप आहेत, सर्व क्लिप हे रबर आहे. उत्तर द्यायचं आहे सोप्या मधला टाईप आहे, लगेच पाहिल्याबरोबर सांगतो मी. इथे काही आलं आणि इथे सर्व आलं ना सोपा. काही पिन क्लिप आहेत मित्रांनो, काही पिना बघा, ही पिना आहे आणि काही पिना या क्लिप आहे. काय? काही पिना या क्लिप आहेत आणि सर्व क्लिपा या रबर आहे. म्हणजे या सगळ्याच्या सगळ्या क्लिपा कशात आल्या पाहिजे? रबरामध्ये आल्या पाहिजे. बरं, या सगळ्याच्या सगळ्या क्लिपा रबर आहे. एवढी आकृती ज्याला जमली त्याचं काम सोपं झालं. काय? पिनामध्ये क्लिपा गुंतागुंत आहे, याचं शेपूट त्याच्यात आहे, पुन्हा पिनामध्ये रबराचं शेपूट आहे, डबल डबल दोन दोन जणांचे शेपट एकात घुसले. बघा आता तुम्हाला द्यायचं उत्तर किती जणांचं बरोबर येते बघूया. खाली ऑप्शन आहे, 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. पहिलं, काही रबर पिना आहे. हे बघा, पिनामध्ये रबर घुसलंय का? ही काही शेपूट घुसली रबर ती घुसली ना, काही काही पिना रबर आहे. हे काही रबर पिना आहे आणि काही पिना रबर आहे. काही करा त्याला उलट पालट, काही करा, काही फरक पडत नाही. दोन्ही एकमेकांमध्ये घुसले शेपटा, दोन्ही शेपटा बरोबर येणार आहे, दोन्ही विधान बरोबर येणार आहे. कुठे गेलं? हे इन आणि येत आहे, येत आहे बरोबर. इथे चुकू देऊ नका, इथे चुकू देऊ नका. दररोज घ्यायचे का बुद्धिमत्तेचे लेक्चर? मला सांगा बरं एकदा, तुमचं बुद्धिमत्त कमकुवत आहे का काही जणांचं? बरोबर आहे, भरपूर लोकांचं येत आहे. पण तुम्ही जर म्हणत असाल की टीसीएस पॅटर्न आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार सगळे बुद्धिमत्तेचे सगळे लेक्चर्स घेऊन टाका, सगळे टॉपिक वाईज लेक्चर्स आपण घेऊन टाकू, सगळे टोटल परफेक्टच तुम्हाला. म्हणजे तुम्ही म्हणाल की सेट आता कुठे जायचंच काम नाही. हा पोलीस भरतीवाले असू द्या, तलाठी भरती, वनरक्षक, काय एमपीएससीला तुम्ही पूर्ण उरणार भाऊ, सगळ्यांना सगळ्यांना पूर्ण उरणार, विषयच नाहीये. फक्त सपोर्ट करा. ते टीसीएस पॅटर्नचं जे बुक आहे ते तुम्हाला मी सांगितलंय, टीसीएस पॅटर्न बी पब्लिकेशनचं बुक आहे ते. कोणतं? बी पब्लिकेशन. आणि मित्रांनो, हे जे बुक आहे, हे पुस्तक कोणतं? हे सध्याचं, हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन आहे. 812 भाग 1 आणि भाग 2 आपण बघतोय. स्मार्ट स्टडी हे जे बघतोय आपण, हे स्मार्ट स्टडीच्या पुस्तकातून आपण बघतोय. पोलीस भरती स्पेशल आहे, पोलीस भरतीवाल्यांसाठी हे स्मार्ट स्टडीचं पुस्तक आहे, बेस्ट आहे. पुढे जातोय, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे टॉपिक घेऊन टाका, सगळे घेऊन टाकू. तुम्हाला सिस्टमॅटिकली ते ऍप्लिकेशनवर भेटतील, बॅचेसमध्ये भेटतील. ओके पुढे, सर्व खेळणे बाहुल्या आहेत, सर्व बाहुल्या गोड असतात. वाव, हे असं वरच्यावर जायचं नाही बरोबर. तुम्ही म्हणाल सर सर्व बाहुल्या खेळणे आहे, बरोबर आहे, सगळ्या बाहुल्या तर खेळण्याच असतात आणि सगळे खेळणे गोडच असतात, लहान पोरांना लई आवडतात सर, दोन्ही बरोबर चाललो. ओय बाबा, एवढं सोपं नाहीये, दिसतं तसं नसतं. यस यस, टेक्नॉलॉजीची तलाठीची बॅच आतापासून जॉईन केल्यावर अभ्यास होऊ शकतो. तुम्ही जर व्यवस्थित त्या ठिकाणी अभ्यास केला तर वेळ द्यावा लागेल. 11 नंबरचा प्रश्न आहे. चला किती जण देतात उत्तर? आधी काय हो, सर्व खेळणे बावले. चला, हे जे खेळणे आहे काही, हे सर्वच सर्व काय माहितीये का? हे सर्वच्या सर्व बावले आहे. हे आलं एवढी आकृती आली बरोबर. सर्व बाहुल्या गोड असतात असं म्हटलंय. दुसरं काय म्हटलं? सर्व बाहुल्या गोड असतात असं म्हटलेलं आहे. म्हणजे या सगळ्या बाहुल्या पुन्हा गोड आहे. बघा, असाही सेट कार्यक्रम तो असा कार्यक्रम आहे. मग पहिलं काय म्हटलं? सर्व बाहुल्या खेळणे आहेत असं पहिलं म्हटलं. सर्व बाहुल्या खेळणे आहे का हो? सर्व खेळणे बाहुल्या आहे, काही बाहुल्या खेळणं होईल, सर्व बाहुल्या निवत इथे पहिलं तर चुकलं. काही बाहुल्या होत्या खेळणं उलट. हे जर हे असेल ना, याच्या बाहेरून जर असेल ना, मग सर्व खेळणे बाहुले आहे पण काही बाहुल्या खेळणं होतील, सर्व बाहुले नाही. हा सर्व खेळणं गोड आहे का? हा मधला लहान वर्तुळ आहे, त्याच्या वरून हा गोडचा गोलचा वर्तुळ किती मोठा आहे हो? म्हणजे सगळे खेळणे या गोलच्या मध्ये बसले ना, गोडच्या मध्ये. म्हणजे सगळे खेळणे हे गोडच आहे. इथे निष्कर्ष दोन आला पाहिजे. येतय किती जणांचे? येते बी नंबर, बी नंबर, बी नंबर. चला 400+ जण लाईव्ह या ठिकाणी 10 नंतर सुद्धा.
सराव पाहिजे, मी तुम्हाला वेळ देतोय, मी तुम्हाला वेळ देतोय, मी तुम्हाला शिकवतच नाही, तुम्ही मला उत्तर देताय, तुम्ही शिकवताय, तुमचं बघून मी सांगतोय या ठिकाणी। बघा मी लय हुशार नाहीये, पुन्हा एकदा सांगतो, काही जण उगाच म्हणतील सर तुम्ही लय हुशार चालले का, मी काही हुशार गेशार नाही काही, फक्त आपल्याला कसं घाम गाळतो आपण, घाम थंडी चालू आहे तरी आपला घाम निघतोय, बरोबर आहे, घाम एकदा तुमचा निघायला लागला ना तुम्ही बाप माणसं बनणार, आणि मला माझे सगळे विद्यार्थी बाप माणसं पाहिजे। बाप म्हणजे तुम्हाला सर यंदा डीजे वाजणार मग बाप, अरे तसा बाप नाही, बाप म्हणजे टॉपचा, टॉपला जा, टॉपला जिथे जाल तिथे टॉपला जा, गणितात टॉपला जा, इकडे टॉपला जा तिकडे टॉपला जा। अरे रवी किरण जी तू अभ्यास कर ना, तू कशाला विचारतो, मी नोकरी सोडली का घेतली का पकडली का काय, अरे काय पडतं रे यांना, अभ्यास सोडून रिकवे धंदे कसं करतात सर, तुम्ही ग्रामसेवक सोडलं का, तुम्ही एसटीआय सोडलं का, तुम्ही आणखी किती नोकऱ्या सोडल्या सर, किती धरल्या सर, अरे कसं तू बाबा तुझं तुझं कर तू, माझं मी बघून घेतो माझं काय करायचं ते, मला सगळं माहिती आहे माझं काय 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 सोडायचं काय धरायचंय, तू तुझं बघ, तू अभ्यास कर आधी। सर्व दगड घड्याळ आहेत, सर्व घड्याळ चेंडू आहेत, बघा ऑप्शन महत्वाचा आहे, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे, उत्तर द्या, उत्तर द्या मला, उत्तर तुम्हाला ऑप्शन देतोय या ठिकाणी, तुम्हाला हे दिलंय वेळ दिलाय, वेळ वेळ उत्तर द्यायचं आहे। पहिलं काय म्हटलं, सर्व दगड घड्याळे, बघा सर्व दगड घड्याळे, मित्रांनो हे दगड आम्ही असे इथे घेतले मध्ये घेतले, हा दगड हे सगळे दगड आहे, हा हे सगळे दगड आहे, हे सगळे दगड काय माहिती का, घड्याळे, सगळे दगड घड्याळे, सर्व घड्याळ चेंडू आहे, सगळेचे सगळे घड्याळ पूर्ण चेंडू आहे, ओके। आणि आता उत्तर द्या, सोपा आहे, सोपा टाईप आहे, मी पटकन पुढे जाणार आहे, जास्त वेळ मला घ्यायचा नाही। सर्व चेंडू दगड आहे म्हटलंय, हे सगळे चेंडू दगड राहील का, आता सगळे दगड चेंडू आहे, हो सगळे ते चेंडूंनी दगड राहू शकत, असं उलट कधीच होणार नाही, बाहेरचा वर्तुळ मोठा आहे मधला लहान आहे मग ते तसं नाही होणार, कधीच होणार नाही। तुम्हाला काय सांगितलं होतं इथे, सर्व दगड घड्याळ आहे, सर्व दगड चेंडू आहेत असं म्हणू शकता तुम्ही, पण सर्व चेंडू काही चेंडू दगड आहेत असं म्हणू शकतात, काही चेंडू घड्याळ आहेत असं म्हणू शकतात, असं बाहेरचा मोठा वर्तुळ असेल ना मग ते त्याची मधल्याशी कम्पेअर करायचे ना, काही येतात सर्व नाही येत, काही घड्याळ दगड आहे, बघा काही घड्याळ, सगळे दगड घड्याळ आहे परंतु काही घड्याळ दगड आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर, कारण त्याच्या मधल्या भाग काहीतरी आहे ना, त्याचं पिल्लू आहे ना ते, बरोबर का, जमतंय इथे ब नंबरचं बरोबर आलं पाहिजे, 13 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर 2 तुम्हाला देता आलं पाहिजे, उत्तर 2 देता आलं पाहिजे। पुढे मी जातोय, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी आहे, बघा सर्व चावी कुलूप आहेत, काही कुलूप दरवाजे आहेत, आधी याचं मला आकृती काढा, सोपं आहे, आज आपण चित्र शिकतोय, चित्रकला शिकतोय आपण, तुम्ही म्हणाल सर रंगबिरंगी करा, चला याच्यानंतर रंगबिरंगी रंगीत रंगीत शिकू आपण, मजा येईल आपल्याला, बरोबर आहे का, तुम्हाला कसं चित्र काढायला आवडतं सगळ्यांना, आता आपण चित्र काढूया रंगीत। 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचं आहे, काय म्हटलं, सर्व चावी कुलूप आहे, चला वेगवेगळे रंग वापरू आता आपण, या चाव्या आहे, या सर्वच्या सर्व चाव्या काय माहिती का, या सर्वच्या सर्व चाव्या कुलूप आहेत, सर्वच्या सर्व चाव्या कुलूप आहेत। आणि आता आता आम्हाला या ठिकाणी बघायचं आहे की काही कुलूप दरवाजे आहे, काही कुलूप दरवाजे आहे, काही कुलूप जे आहेत ते दरवाजे आहेत, बघा काही कुलूप दरवाजामध्ये घुसले पाहिजे, काही कुलूप दरवाजे आहेत। आणि उत्तर आता द्यायचंय, 15 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर किती जणांचं येतंय, पहिलं काही दरवाजे चावे आहेत म्हटले, बघा हे दरवाजाचा आणि चावीचा काही संबंध काय होय पाहिजे, चावीचं बंधारा कुठे इथे, दरवाजाचं बंधारा इथे, काही टच आहे का, ज्याचा टच नाही त्याचा काही संबंध नाही, पहिलं चुकलं, कोणताही दरवाजा चावी नाही, सीट बरोबर आहे ना, दरवाजा इकडे याचा कार्यक्रम इथून इकडे, चावीचा इथून इकडे, काही संबंध नाही ना, हे तर बरोबर आहे, म्हणजे इथे फक्त निष्कर्ष दोन योग्य जमत, चित्र रेखाटलं, चित्र बरोबर आलं, काही झोपायला चालले, झोपू नका, झोपू नका, झोपले तर काही खरं नाहीये, प्रत्येक जेवढे जास्त उदाहरण सोडवाल तेवढा तुमचा फायदा आहे, तेवढा जास्त सराव आहे, कारण इथे सरावाशिवाय काही नाही भाऊ, तू किती शेट माणूस असला तिकडचा, किती हुशार असला, तू जर सराव नाही केला तर तू गेला, तू चुकला। पुढे स्मार्ट स्टडी 812 अकोल्याला मिळेल, कृष्णाजी तुम्ही कोणत्याही पुस्तक दुकानावर जाऊन घ्या। काही खेळाडू गायक आहेत, सर्व गायक उंच आहेत, बघा आता इथे काही खेळाडू, बघा हे खेळाडू, काही खेळाडू गायक आहेत, काही खेळाडू गायक आहेत, बरोबर आहे। दुसरं काय म्हटलं, सर्व गायक उंच आहेत, आता हे सर्वच्या सर्व गायक काय नाही, हे उंच आहे, सर्वच्या सर्व गायक उंच आहे,
अशी आकृती माझी जमली, तुमची किती जणांची येते बघा बरं अशी। 16 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। काय झालं इथे, हे खेळाडू आहे पण काय झालं, काही खेळाडू गायक आहे म्हटलं, काही गायक आहे हा, काही खेळाडू गायक आहे आणि सर्व गायक उंच आहे। आता पहिलं काय म्हटलं, काही खेळाडू उंच आहे, बघा पहिलं काय म्हटलं, काही खेळाडू उंच आहे, काय उत्तर येत आहे। 16 नंबरचा प्रश्न आहे, हा खेळाडूचा कॉलम इथपर्यंत आला, हा वर्तुळ उंच जो वर्तुळ इथे घुसलं, याच्यात शेपूट मिळालो नाही, हे जे का, हे जे बनलं की ते मध्ये, हे जमलं ना शेट, काही खेळाडू उंच आहे ना, हा सर्व खेळाडू उंच आहे का, नाही सर्व खेळाडूला उंच कसं आलं असतं, हे खेळाडू याला बाहेरून याने जर गाठलं असतं तर झालं असते, पण तसं नाही ना इथे, इथे काही खेळाडू उंच आहे, काही खेळाडू गायक आहे, इथे काही खेळाडू उंच सुद्धा आहे बरं का याच्यात, म्हणजे या आकृतीनुसार, त्याच्यामुळे इथे जे सर्व खेळाडू उंच म्हटले का, हे मात्र चुकलं, इथे फक्त विधान एक बरोबर आहे, निष्कर्ष एक बरोबर आहे। एक नंबरचं उत्तर येतंय, 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 उत्तर द्यायचंय, उत्तर द्यायचंय, उत्तर द्यायचंय, याच्याकडे बघा रे, हा कोणी, हा उमेश वाढेकर बघा, हा काय म्हणतो बघा, त्याची कमेंट बघा, पुढे काही भगवा भाज्या फळे आहेत, बघा काही भाज्या फळे आहेत, कोणतेही फळ काळे नाही, इंटरेस्टिंग, इंटरेस्टिंग। 18 नंबरचा प्रश्न, चला बनवा, बनवा वेन आकृती, बनवा वेन आकृती, बनवा, काय म्हटलो, काही भाज्या फळे आहेत म्हटलो, पहिलं काही भाज्या फळे आहेत, ओके, काही भाज्या फळे आहेत, पहिलं म्हटलंय, कोणतेही फळ काळे नाही, कोणतेही फळ काळे नाही, येस, बैठक व्यवस्था आणि रांगेतील स्थान, त्याच्यावर आपण लेक्चर घेऊ, उद्या घेऊ त्याच्यावर, बैठक व्यवस्था आणि रांगेतील स्थान, तुमची मागणी आहे, तुमची मागणी मान्य झाली। चला पहिलं बनलं, काही भाज्या फळे आहेत, कोणतंही फळ काळं नाही म्हटलं, अरे शेट काळं नाही म्हणजे काळं इथे घेऊन घेतलं मी आणि ते कोणतंही फळ नाहीये, बस अशी आकृती माझी आहे, अशी आकृती आली, मग माझं उत्तर येतं, मग डोकं लावायचं, इथून पुढे सुरू होतो आपला कार्यक्रम। हा आता विजू भाऊ म्हणतात, सर मला एक प्रश्न आहे, प्लीज मला त्याचं उत्तर सांगता का, विजू भाऊ सांगा, तुमचं स्पेशल आहे, तुम्ही सांगा, घेऊन टाकू तुमचंही, पण याच्याशीच निगडीत पाहिजे, नाहीतर मग तुम्ही म्हणाल, सर किती फॉर्म भरू, कुठे माझा नंबर लागेल, मी कुठे पोलीस होईल, अरे बाबा आधी तू अभ्यास कर, तू 17 फॉर्मही भरले, जर तुझा जर तुला जर फिजिकलला 30 येत असले आणि लेखीला जर 60 येत असले, तू कुठेही भर, 17 ठिकाणी फॉर्म भरतो, 38 घटकात फॉर्म भरतो, वतनी पोलीस, तुला बॉन्डवर लिहून देतो मी, तुला तुला लागेल इथे 40-45 कमीत कमी फिजिकलमध्ये, पोलीस भरतीवाल्यांसाठी सांगतोय, लेखीमध्ये तुला किमान 80-90 मध्ये लागेल, तू कुठेही जा, लय बसले शेठ, लय लय डेंजर कार्यकर्ते बसले इथे, आत्ता सांगतोय, त्याच्यामुळे हवेत जाऊ नका, नीट अभ्यास करा, TCS पॅटर्न, पोलीस भरती कोण घेणार, TCS घेणार, TCS, मी TCSचं GK घेतलंय, आज लाईव्ह घेतलंय, किती जणांनी बघितलं, 8 वाजताचा लाईव्ह, सगळ्यांनी जाऊन बघा, तुमच्या पोलीस भरतीच्या बॅचमध्ये अपलोड होईल, ती तलाठीच्या बॅचमध्ये होईल, युट्यूबलाही दिसेल तुम्हाला पुढचे 2 दिवस, TCS पॅटर्न, TCS IBPS, ती GK चे प्रश्न बघा 25 आणि मग ठरवा की आपल्याला किती पडतात GK ला, जे जे हवे ते त्यांच्यासाठी सांगतोय, कॅलेंडरवर सुद्धा घेऊ आपण, सगळं सगळी गाणी होतील, इथे मला याचं हे या गाण्याचं उत्तर द्या, चला किती जणांनी उत्तर काढलं, उगा टाइमपास ना करू यार तुम्ही, उगा टाइमपास कर, तिसराच काढतय, रिक्कमे धंदे जास्त चालतंय, अभ्यास सोडून तिसरे धंदे, म्हणजे आमचे जे अभ्यास उभे आहेत त्यांना परेशान करायचे काम। आता इथे काय 18 नंबरचा प्रश्न, किती जण उत्तर देत आहेत, पहिलं काय म्हटलं, काही फळे भाज्या आहे, आता इथे म्हटलं काही भाज्या फळं आहे, तर मग काही फळं भाज्या येतील ना, हो यस, इथे काही विशेष नाही, काहीच काही सर्व काही चालून जात, दुसरं म्हटलं कोणती भाजी काळी नाही, आता या भाजीचा या काळीचा काही संबंध नाहीच आहे, त्याला आपण आहे म्हणू शकत नाही म्हणू शकत नाही, त्याच्यामुळे विधान चुकतं, त्याच्यामुळे हे विधान चुकतं, काही नॉडेल की बरोबर येईल की सर काही संबंध नाही, मग याला बरोबर द्या ना तुम्ही, ते त्याला टच झालं का, याचं शेपूट त्याला लागलं का, अजिबात नाही, त्याच्याबद्दल बोलायचं नाही, शांत, ज्याचं शेपूट गुतलं त्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकतात, उगच कुठे काही करायचं नाही। चला या ठिकाणी तुमचं फक्त विधान निष्कर्ष एक योग्य येणार, किती जणांचं आलं, 18-1 आलं पाहिजे, 18-1 आलं पाहिजे, चला कमेंट्स जबरदस्त उत्तर देत आहेत, जबरदस्त उत्तर देत आहेत, सगळ्यांनी एकदा लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना शेअर करा, बघा तुम्हाला तुमचं तलाठी असू द्या, पोलीस भरती, झडपी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक, MPSC, गणित आणि बुद्धिमत्तेत जर तुमचा स्कोर येत नसेल तर तुमचा कार्यक्रम अवघड आहे,
आणि तुम्हाला मी असं शिकवणार आहे गणित बुद्धिमत्ता की तुमचं सगळं कार्यक्रमच सोपा होणार. हे फक्त बोलत नाही आपण, काय म्हणतील गप्पा मार भाऊ, ऐ गप्पा मारणार जर म्हणत असतील ना, दररोज बघायचं इथे सकाळ संध्याकाळ दररोज बघायचं. आणि हे 3 वर्षापासून चालू हा कार्यक्रम, 3 इयर्स, हे काही आजचं एका दिवसाचं नाही, पुकट गप्पा मारत नाही आपण, रात्रंदिवस घासतोय. चलो पुढे जातोय मी. सर्व दगड पाणी आहेत, काही पाणी स्वच्छ आहे. चला उत्तर पाहिजे मला, उत्तर पाहिजे. 20 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर मला द्यायचंय कमेंट्स फटाफट. पहिले काय म्हटलं, सर्व दगड पाणी. बघा हे सर्व दगड पाणी आहे, सगळेचे सगळे दगड पाणी आहे असं म्हटले, बरोबर, सगळेचे सगळे दगड पाणी. दुसरं काय म्हटलं, काही पाणी स्वच्छ, इथे हे काही पाणी स्वच्छ. आली का नाही आकृती, अशी आली असेल आकृती, तुमचं आमचं जमलं, तुमचं आमचं जमलं, स्वच्छपणे जमलं. 19चा आन्सर चेक करा म्हणतायत का रोहित साळुंकेजी, इतरांचं काय म्हणणे मला सांगा. काय होतं ते एका जणासाठी आहे ना, त्याचं वेगळं आलं तो मला शिकवतो, कारण की माझं जर चुकलं तर मग इतर लोकांनी चुकलं पाहिजे ना. 19 आपलं बरोबर आलं, चुकीचं आलं ते एकदा सांगून द्या बरं, इतर कार्यकर्ते नाही, ते एकट्यासाठी मला मागे जायला नको, चुकणार नाही असं माझं तर म्हणणं आहे. सर्व दगड पाणी आहे, काही पाणी स्वच्छ आहे. बघा आता सर्वच्या सर्व दगड पाणी आहे आणि पाण्यामधलं काही पाणी स्वच्छ आहे, काही दगड स्वच्छ असं म्हटले. मित्रांनो दगडचं स्वच्छचं काही शेपूट गुतलंय का एकमेकात, बघा किती अंतर याच्यामध्ये. म्हणजे पहिलं तर विधान चुकलं पाहिजे, 20 नंबरचा प्रश्न आहे, पहिलं विधान चुकलंच पाहिजे. दुसरं, कोणताही दगड स्वच्छ नाही, कोणताही दगड स्वच्छ नाही. बघा आता हे कोणताही दगड स्वच्छ नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे, मग तुम्ही या ठिकाणी काय म्हणणार, तुम्हाला या ठिकाणी कन्फ्यूज करतं, या ठिकाणी तुम्हाला कन्फ्यूज करतं. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे, इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे मित्रांनो. आता कोणताही दगड स्वच्छ नाही, बघा हा इथे दगड आहे, पण सर्व दगड पाणी आहे म्हटलं होतं शेट आम्ही, त्याच्यामुळे काही दगड स्वच्छ आहेत म्हणून इथे तुमचा कार्यक्रम वाजणार. तुम्ही जर याला याच्याबद्दल तुम्ही चुकवून जमणार नाही, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. इथे इंटरेस्टिंग प्रश्न आहे, 20 नंबरचा प्रश्न तुम्हाला चुकवणार आहे, काही जण नाही बरोबर वाटणार आहे, दोन्ही विधान अयोग्य. मग हे नंतर म्हणतात सर तुमचं चुकलं, भाऊ माझं चुकत नाही, माझ्यासमोर आन्सर शीट आहे, पुन्हा सांगतो तुला, म्हणजे पुन्हा एकदम याच्यामध्ये सांगतोय की माझ्यासमोर आन्सर शीट आहे, मी म्हणजे उत्तर दिल्यानंतर देण्याच्या आधी एकदा बघून घेतो उत्तर, पुन्हा तू म्हणशील हवेत गप्पा मारायचं काम नाहीये. ओके चलो पुढे जातोय आपण, पुढे जातोय आपण. पुढचा प्रश्न या ठिकाणी तुमच्यासाठी आहे, कारण इथे कोणताही हा शब्द आहे, कोणताही हा शब्द आहे तो तुम्हाला फसवणार आहे मला माहित आहे, आणि त्याच्यामुळेच म्हणतो मी तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. पुढे, काही मूर्ख बुद्धिमान आहेत आणि काही बुद्धिमान महान आहेत. आता येणारी मज्जा, आता येणारी मज्जा, चला पुढे जातोय आपण. आता येणारी मज्जा, हे थांबा रे याचं चेक करून घ्या रे, या रोहितचं काय म्हणणं आहे. 19 नंबरचा प्रश्न एकदा चेक करून घेतो बाबा, हे काय रिकम आहे ना. अरे हे तर 19 नंबर वरती गेला, 19 कुठे गेला, 19 अरे 19 तर पुढे येणार आहे बाबा, आणि ते 19चा चेक करा कसं म्हणतो रे, क्वेश्चन 19 चेक करा, क्वेश्चन 19 झालाच नाही ना हा बाबा, चेक करा असं कसं म्हणतोय. 19 तर आता व्हायचं आपला, ए बाबा अरे असं नको करू रे तू. काही मूर्ख बुद्धिमान आहेत, काही बुद्धिमान महान आहेत, उत्तर तुम्हाला द्यायचंय. इंटरेस्टिंग प्रश्न तुमच्या समोर आहे, सोपा प्रश्न आहे. बघा काही मूर्ख, काही मूर्ख बुद्धिमान आहेत, बघा काहीच नाही याचं शेपूट जोडून टाकलं, आणि काही बुद्धिमान महान आहेत, सरळ काही बुद्धिमान ही महान आहेत, शेपट जोडले. सोपा, सगळ्यात सोपा टाईप या ठिकाणी तुमच्या समोर आहे, सगळ्यात सोपा टाईप तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचंय. काय हो, काही मूर्ख महान आहेत, हे बघा काही मूर्ख आणि महानचा काही म्हणजे एकमेकाला काही शेपटात शेपूट गुतलं का, याचं नाही गुतलंय का मला सांगा तुम्ही, तुम्ही म्हणाल मग याच्यातले इकडून काही असे इकडून येतील, काही इकडून येतील असं काही आहे का. 19 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचंय. असा असा संबंध जोडायचाच नाही कधी, हे इथपर्यंतचे, हे इथपर्यंतचे, याचा काही संबंध नाही दोन्हीचे एकमेकाशी, इथे हे चुकलं. सर्व महान बुद्धिमान, हे सर्व महान बुद्धिमानला काय पाहिजे होतं माहिती का, असा वरून पाहिजे होता गोल डायरेक्ट, तर ते झालं असतं, तसं तर नाहीये म्हणून हे सुद्धा चुकला. एक आणि दोन दोन्ही अयोग्य आहेत. 19 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, उत्तर द्यायचं आहे. इंटरेस्टिंग प्रश्न आहे,
महत्त्वाचा प्रश्न आहे, चार नंबरचं उत्तर आलं पाहिजे. येतंय. चलो चलो आगे बढतेय. उत्तर बरोबर आले पाहिजेत. बघा खूप सारे प्रश्न घेतले आपण आणि हे मुद्दाम घ्यावे लागतात, कारण इथे सरावच लागतो शेट. आता हळूहळू तुमचा सराव होत गेला का की मग तुम्हाला गोष्टी सोप्या जातील. ज्यांना थोडंफार डाऊट राहत आहेत का, त्यांनी याचं बेसिक त्यांच्याकडे अजिबात नाही असं मी म्हणेल मग. कारण ज्याचं बेसिक आहे बाबा ऐ रोहित साळुंके तू जा रे आता येडे घरे. प्रत्येक प्रश्न झाला की नंतर म्हणतो रिपीट करा आणि मला ते अगोदरचं सांगा. अरे बाबा इतरांचंही आहे, सगळ्यांचा वेळ आहे. तू काय पुढे एकदा एकट्याला चारदा सांगायचं एकच प्रश्न. पुढे जातोय मी, पुढे जातोय. सर्व अंक अक्षर आहे, सर्व अक्षर चिन्ह आहेत. बघा मांडणी करून घ्या, मांडणी करून घ्या. 21 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. काय म्हटलो मी, सर्व अंक अक्षर आहे. बघा इथे मी काय म्हटलो, हे अंक आहे, हे सर्वच्या सर्व अंक काय माहिती का, अक्षर आहेत असं मी म्हटलो. आणि सर्व अक्षर चिन्ह आहे मी असं म्हटलं. हे बघा हे चिन्हला मी आणखी त्याला वरून गुंडाळलं, हे एकमेकावर बसवले. बरोबर आहे. चला उत्तर द्यायचं आहे. निलेशजी म्हणतायत ओमगाड. अरे भाऊ सगळीकडेच मेरिट टफच लागतं, काही ना काय अडतंय. 18,000 जागा आल्या यंदा, काही म्हणजे खूपच कमी मेरिट लागेल तसं नसतं बरं. तुम्हाला मी एसटीआयचा संदर्भ दिलाय, 600 जागांचं मेरिट आणि 89 जागांचं मेरिट. म्हणजे तुम्ही म्हणाल सर 89 जागा होत्या तेव्हा 140 लागलं होतं, 600 जागा असतील तर मग इथे 135 तरी लागेल. बरोबर आहे का, असं वाटू शकत मी तुम्हाला. कारण की याच्या किती आहे, याच्या एवढ्या पट जागा आहे तरी सेट 0.50 फरक पडला फक्त. 135 ने 139.5 लागलं. जागा जरी 4-5 पट झाल्या तरी मेरिट मध्ये जास्त फरक नाही पडला. कारण ते जे इथे असतात काही ते गळ्याजवळ लटकलेले कार्यकर्ते. तुम्हाला 18,000 जागा आहे का, 18,000 आहे का. गेल्या वर्षी 2-2 मार्काने गेलेले 18,000 पुरे. 2-4 मार्काने, 5 मार्काने, म्हणजे एका मार्काने गेलो, 2 मार्काने गेलो, 3 मार्काने गेलो, 4 मार्काने गेलो, 5 मार्काने गेलो, असेच 18,000 महाराष्ट्रात पडलेले आहे. लक्षात घ्या, पोलीस भरतीवाल्यांना सांगतोय खासा हे लेक्चर सगळ्यांसाठीचे, तलाठी वगैरे सगळं. पण पोलीस भरतीवाले सध्या जरा कसं फॉर्म भरणं चालू आहे म्हणून त्यांच्यासाठी सांगतोय. पुढे जातोय मी. यस टाइमपास वाले तर आहे ते, टाइमपास तर होणार आहे असं मध्ये काहीतरी काढल्यावर. काय उत्तर काय, 21 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर उत्तर सांगा. सर्व अंक चिन्ह आहे. हे बघा हे सर्व अंक आम्ही काय म्हटलो होतो, अक्षर आहे, सर्व अक्षर चिन्ह आहे. मग सगळे अंक चिन्ह येतात का, यस. हा मधल्या वर्तुळापेक्षा हा बाहेरचं वर्तुळ मोठा चिन्ह हो, म्हणजे सर्व अंक चिन्ह येतातच. काही अक्षर अंक नाहीत असं म्हटले आपण. सर्व अंक अक्षर आहेत, काही अक्षर अंक नाहीत. बरोबर आहे. काही अक्षर अंक आहेतही म्हणू शकतो आपण आणि नाहीतही म्हणू शकतो. इथे सुद्धा विधान बरोबर येतं, दोन्ही विधान बरोबर आहे. आलं पाहिजे 21 सी आलं पाहिजे, 3 आलं पाहिजे. बरोबर आणणारे खूप सारे जण हे चुकतात सुद्धा तुमच्यामध्ये खूप सारे. चुकून जमणार नाही. तुम्हाला अजून याचे बेसिक लेक्चरही मी घेतलेले ते बघा, तुमच्या बॅचेसमध्ये उपलब्ध आहे. पोलीस भरतीची फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करून घ्या. तुम्ही नवीन असाल, तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल सगळ्या बाबी. तुम्हाला गणित बुद्धिमत्तेमध्ये आउट ऑफ मार्क्स पाडायचे आहे, पोलीस भरती फास्ट ट्रॅक बॅच आहे. एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशनवर त्या ठिकाणी जा. सध्या कमी फीसमध्ये चालू आहे, तिथे जॉईन करून घ्या. तलाठी भरतीची बॅच कोर्स तिथे जॉईन करून घ्या. सगळं आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. काही सुतार सोनार आहेत, काही सोनार नावी आहेत. तुम्ही म्हणाल काय करू आता, आता काय करू. हा माझं नाव घ्या. आले रे बाबा, हे नाव घेणारे. चला रे बाबा पटकन रे झोपायला, पटापट झोप येते. काही सुतार सोनार आहेत, काही सोनार नावी आहेत. 22 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर एकदम सोपं आहे. दोन्ही ठिकाणी जर काही काही आलं तर समजायचं. कार्यक्रम वाजला, यंदा डीजे वाजला. बरोबर. कसं, काही सुतार सोनार आहेत, काही सुतार हे सोनार आहेत आणि काही सोनार हे नावी आहेत. हे शेपूट गुतलं पाहिजे बरं. हे काही म्हणजे शेपूट आहे. मग इथे काय म्हटलं, काही नावी सुतार आहेत. हे नाव्याचा सुतारचा काही संबंध आहे का, अजिबात नाहीये. चुकलं. काही सुतार नावी आहेत, सुतार नाव्याचा काही संबंध. अरे नाहीच आहे ना बाबा, कशाला रिकामी धंदे करतो, कशाला सुताराला नाव्याकडे, नाव्याला सुताराकडे पाठवतो तू. जमणार नाही ते. दोन्ही अयोग्य, एक आणि दोन दोन्ही अयोग्य आहेत, लक्षात तुम्हाला ठेवायचंय. मी पुढे जातोय. पुढे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. काही डॉक्टर नर्स आहे, सर्व नर्स रोगी आहेत, सर्व डॉक्टर रोगी आहे, काही रोगी डॉक्टर आहेत. आकृती काढल्याशिवाय याच्या नादाला लागायचंच नाही. उगाच रोग आणि डॉक्टरच्या नादाला लागायचं नाही. रोग झाल्याशिवाय डॉक्टरकडे जाण्यात मजा आहे का, नाही. तुम्ही आधी आकृती काढून घेतल्याशिवाय डॉक्टरकडे जायचं नाही. 24 नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर आहे, सोपं. काही डॉक्टर नर्स आहे. बघा
काही डॉक्टर्स हे नर्स आहेत, बरोबर आहे, काही आहे ना इथे शेपूट गुतवला आणि सर्व नर्स रोगी, सगळ्याचे सगळ्या नर्स रोगी. मग सर्व डॉक्टर रोगी येईल का? डॉक्टरला गुंडाळलं का? रोगाने नाही गुंडाळलं. काही डॉक्टर येतील रोगी, सर्व नाही येत. इथे तर चुकलं, कारण की सर्व डॉक्टर रोगी यायला या डॉक्टरला पूर्ण गुंडाळलं पाहिजे तर येतं ही सर्व. मला वाटतं कळत असेल तुम्हाला, हे कळत असणार तुम्हाला, हे कळतंय म्हणूनच तर वळतंय, म्हणून तर उत्तर येतात एवढे. 450 मित्र या ठिकाणी लाईव्ह उत्तर देत आहेत पटपट, कळालेशिवाय थोडं येते तुम्हाला. हा पुढे, काही रोगी डॉक्टर आहेत, बघा डॉक्टरमध्ये काही रोगी डॉक्टर आहेत. उत्तर तुम्हाला द्यायचंय, उत्तर तुम्हाला द्यायचंय मित्रांनो. बघा हे डॉक्टरचा आहे तक्ता, हा डॉक्टरचा आहे आणि हा रोगीचा आहे. हे शेपूट गुतलं ना शेट एवढं, काही रोगी डॉक्टर आहेत ना, यस आहेत. म्हणजे निष्कर्ष 2 या ठिकाणी योग्य आहे, निष्कर्ष 2 या ठिकाणी योग्य आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचंय. उत्तर उत्तर यस, रफ पेज तुम्हाला यूज करता येईल, म्हणजे तिथे काहीतरी सुविधा असणार तुम्हाला गणित सोडवण्यासाठी, हे लक्षात ठेवा. तुम्हाला सुविधा देतात काहीतरी असतं. पुढे जातोय मी. चला धन्यवाद, धन्यवाद. कृष्णाजी म्हणतायत खूप छान शिकवत आहेत म्हणतायत, थँक्यू. काही फाईल स्टेपलर आहेत, सर्व स्टेपलर पेन्सिल आहे. बघा आधी मांडणी, आधी मांडणी 23 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काही फाईल स्टेपलर आहे, सर्व फाईल स्टेपलर आहे, म्हणजे या सगळ्या फाईल ज्या आहे फाईल्स, या सगळ्याच्या सगळ्या स्टेपलर या, आणि सर्व स्टेपलर हे पेन्सिल आहे, सगळ्याच्या सगळे स्टेपलर हे पेन्सिल आहे. चला घेऊन जाऊ द्या, गोलच गोल, गोलच गोल. 23 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचंय. मला वाटतं तुमचं उत्तर बरोबर आलं. सर्व फाईल पेन्सिल आहे का? हे बघा फाईलचा गोल इथे, पेन्सिलचा गोल आहे, आहे ना सगळ्या फाईल पेन्सिल, हे काय पेन्सिलच्या मध्येच ना फाईल तो गोल. यस सर्व पेन्सिल फाईल आहे का? पण सगळ्या पेन्सिल फाईल मध्ये येईल का? नाही, असं उलट नाही होऊ शकत. इथे फक्त एक बरोबर आलं पाहिजे. 23 उत्तर तुमचं एक बरोबर आलं पाहिजे. जर येत असेल तर जिंदाबाद, तुमचं एकदम कौतुक आहे, स्वागत आहे, तुम्हाला सॅल्यूट आहे. कारण की लहान लहान प्रश्नांचे उत्तर माझं, एक एक प्रश्न मला एक एक मार्क पक्का करायचं मला दररोज. तुम्ही सांगा मला गणित बुद्धिमत्तेचं लेक्चर किती वाजता घ्यायचं? रात्री 8 घ्यायचं. बघा 3 टाइम आपल्याकडे आहे. अजून अजून प्रश्न बाकी आहे, अजून प्रश्न बाकी आहे. मॅथ रिजनिंग साठी तुम्हाला बेस्ट हे कोणता वाटतोय मला सांगा. दररोज एक टॉपिक आपण घेऊ, दररोज एका टॉपिकवरचे सगळे टाईप आपण घेऊ. 3 टाइम आपल्याकडे आहेत, सकाळी 8, रात्री 8 आणि रात्री 10, या तिन्ही पैकी एक टाइम सांगा. म्हणजे काय करू आपण, एका टाइमला आपण मराठी घेत झोपू, किंवा तरी एक लेक्चर मराठी घेऊ, एक लेक्चर GK घेऊ, एक लेक्चर आपण मॅथ रिजनिंग घेऊ. ओके, GK मध्ये कधी चालू घडामोडी वगैरे इतर सगळं कोणतं बेस्ट वाटतोय मला सांगा. चला 10 मागं सध्या जास्त मतदान होतोय, 10 काही मॉर्निंग म्हणतायत. 10 कसं झोप येत असते आपल्याला, आणि मग हे आलं की मी झोपू देणार माणूस नाही बापा, मी लय डेंजर माणूस या, लय डेंजर कार्यकर्ता आहे आपण, आपण झोपू देत नाही. आपलं लेक्चर बघायला लागलं ना झोपेतले उठतात. रात्री 10 मागे जास्त जण आहे. सुदर्शनजी म्हणतात तुमचं शिकवण बघून हिंमत यायला लागली, खूप खूप धन्यवाद. चला 10 मागे लोक आहे सगळे. ओके, मॅथमुळे झोप येत नाही म्हणतात. चला तुमची झोप उडवायची 10 येऊ. चला दररोज रात्री 10 आपण गणित बुद्धिमत्तेची सेशन घेत जाऊया. दिवसभर इतर उद्योग करू आपण, मराठी घेऊ, GK घेऊ, वन लाईनर घेऊ, चालू घडामोडी घेऊ. उद्या सकाळी आपल्याला सकाळी चालू घडामोडी घ्यायचंय. सकाळी सर्व मासे पक्षी आहे, काही कोंबड्या मासे आहेत. चला पक्षी आले, मासे आले, कोंबड्या आल्या, कोणाला पाणी आलं का? नाही. चला अरे याचं नाव घ्या रे बाबा, तुम्ही कोणीतरी घेऊन टाका बरं याचं नाव. हे बाळाचं नाव घ्या म्हणतोय. पुढे 25 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय म्हटलं? सर्व मासे पक्षी आहे. बघा हे सर्व मासे हे पक्षी आहे, सर्व मासे पक्षी आहे. काही कोंबड्या मासे आहेत. बघा काही कोंबड्या मासे आहेत, काही कोंबड्या मासे आहेत. कोंबड्यांना माशामध्ये टाकायचंय भाऊ, ते आपोआप पक्षाला घेणारे गुंडाळून. लक्षात घ्या, पक्षी आपोआप जीव राहील त्याच्यामध्ये. हे ज्याला कळालं त्याचं जमलं. उत्तर तुम्हाला द्यायचंय. 25 नंबरचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न तुमच्या समोर आहे. पहिलं काय म्हटलं? काही कोंबड्या पक्षी. इथे डायरेक्ट बोललो होतो काही सर्व मासे पक्षी, काही कोंबड्या मासे पक्ष्याचं, कोंबड्याचं कुठे बोललेच नव्हतं. पण भाऊ कोंबड्यांनी या गोलला खेटलं नाही, कोंबडी इथे खेटली नाही पक्ष्याला. यस हे पहिलं बरोबर आलं. कोणताही पक्षी कोंबड्यांनी म्हटलं, कस काय म्हणलं, हे पक्षी नाही आली कोंबड्यांमध्ये, हे चुकलं. फक्त बरोबर येईल, 25 उत्तर एक आलं पाहिजे. आणि येत आहे तुमचं आमचं जमतंय सेट. मी ना आपण मित्र आहे एकदम एकदम जिग्री आपण विषय नाही. किती जण आपले जिग्री मित्र आहे सरळ सांगा. STRCB किती जण मित्र आहे? किती जणांना आवडतं सगळं? मला तुम्ही विद्यार्थी मित्र आवडतायत. STRCP ऍपला फीस एकदम कमी आहे, ऍपवर जा आणि तिथे जाऊन बघा. चला
आणि हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन भाग एक भाग दोन 572 ही प्रश्नपत्रिका संच तुम्ही घेऊ शकता. मराठी शब्दसंग्रह आहे, फोन नंबर या ठिकाणी दिलेला आहे, घरपोचही तुम्हाला येईल. कोणत्या पुस्तक दुकानावर जा, स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नाही. चला झोपायचंय, सकाळी लवकर उठायचंय, 8 वाजता आपण जॉईन होणार आहे. चालू घडामोडी 25 पॉईंट अशी घेणार आहे मी, येणारी पोलीस भरती, येणारी तलाठी भरती, येणारी झडपी भरती, सगळ्या परीक्षांना त्या 25 मधले किमान 2 तरी प्रश्न आले पाहिजे. असे 25 पॉईंट उद्या सकाळी आपण घेणार आहे. ओके चला, वाव जय श्रीजी म्हणतायत, माझे या टॉपिकवरची सगळे उत्तर बरोबर आले, अगदी अगदी मनापासून दिलचे या ठिकाणी अभिनंदन जय श्रीजी. ओके चला, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, या ठिकाणी मी थांबतोय, धन्यवाद, गुड नाईट.